नमस्कार. माझा बाबाच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजची आपली पाहुणी आहे प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील. तर चला मग जाणून घेऊया तिला तिच्या बाबांबद्दल काय वाटतंय. या नमस्कार. सिया, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. कारण तू एक इंग्लिश फिल्म करते आहेस. त्याचं नाव सांगशील? सोर्ड्स अँड सेप्टर्स. अच्छा, आणि कधी रिलीज होते? फेब 2019. अच्छा, आणि कोण करते ही फिल्म? फिल्म झाली. इन्फिनिटीचे कास्टिंग आहेत सगळे. इन्फिनिटीचीच हिरोईन आहे. अच्छा अच्छा. आणि मी सेकंड लीड केलेला आहे. ओके. ही फिल्म खूप चालू आणि आमच्या टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बरं, मला सांग तुझं बालपण कुठे गेलं? माझ्या गावाचं नाव आहे राजेवाडी, तालुका अटपाडी आणि जिल्हा सांगली. आणि तुझं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे? एम कॉम झालेलं आहे आणि कम्प्युटर डिप्लोमा झालेला आहे. अरे वा. कराटे ब्लॅक बेल्ट. अरे वा. व्हॉलीबॉल नॅशनल प्लेअर, बास्केटबॉल स्टेट लेवल प्लेअर. अच्छा. आणि अनेक NCC मध्ये असल्यामुळे RDC वगैरे कॅम्प्स झालेले आहेत. मग शिक्षण पण चांगली? नाही, पुणे. माझं 5वीपर्यंत राजेवाडीत झालं. ZP जिल्हा परिषदची जी स्कूल होती तिथे झालं. त्यानंतरचं पुण्यात झालं, हुजूरबागा HHCP. ओके. बरं, तुझ्या बालपणी तुझ्या बाबांचा तुझ्यावर कसा प्रभाव होता? खूप प्रभाव होता मी म्हणेन, कारण आता तर ते नाही आहेत. 2010 साली ते वारले. पण मला नेहमी सगळेच बोलायचे की मी खूप बाबांसारखी आहे, मी दिसते बाबांसारखी, माझा स्वभाव बाबांसारखा. तर मला असं वाटायचं की त्यांच्यासारखं बनावं, कारण ते खूपच धाडशी होते. आमच्याकडे पाटीलकी होती, त्यानंतर आटपाडीचा जो साखर कारखाना आहे तिथले ते संचालक होते आणि प्रचंड हुशार माणूस. म्हणजे जरी गावात जरी राहत होते तरी त्यांच्या सगळ्या भाषा मराठी हिंदी इंग्लिश या सगळ्या लँग्वेजवरती कमांड होती. म्हणजे मला खूप कौतुक वाटायचं की मला त्यांच्यासारखं बनायचं आहे. कारण कुठलंही इलेक्शन असेल, कुठलंही, जिल्हा लेवल्स असू द्यात किंवा तालुका लेवल्स असू द्यात, आमच्या गावात इलेक्शन असू द्यात, त्यांना स्पीच द्यायला लोक बोलवायचे. जयंत पाटील यांचे बाबा राजाराम बापू पाटील यांचे खूपच जवळचे आमचे घरगुती नातं होतं. तर त्यांचे बाबा, जयंत सरांचे बाबा, नेहमी माझ्या बाबांना घेऊन जायचे आणि माझ्या बाबांना सांगायचं की तुम्ही पाटील भाषण द्या, म्हणजे मी निवडून येणार. म्हणजे इतकं ते विश्वास. त्यामुळे खूप छान वाटायचं की खूप मोठे मोठे लोक, अनिल बाबर पासून जे आमच्या त्या साईडचे सगळे आहेत, इव्हन RR पाटील आता नाही आहेत, पण सगळेच लोक माझ्या बाबांना खूप मानायचे. खूप मोठं पद नव्हतं त्यांच्याकडे, पण ते बोलायला लागले ना की सगळे ऐक, म्हणजे सगळ्यांना असं वाटायचं की ऐकत बसा. हा, खूप. माझ्यासाठी ते एका शब्दात सांगायचं झालं तर सुपर हिरो होते. अशा काही आठवणी आहेत का बालपणीच्या की तू आता तू शेअर करू शकशील आमच्याबरोबर, की तुला लक्षात आहे की ह्या या गोष्टी घडल्या होत्या माझ्याबरोबर, की मला लक्षात आहेत अजूनही? अजूनही लक्षात बऱ्याच गोष्टी आहेत. जेव्हा मी हॉस्टेलला चालले होते तेव्हा मला बाबांना सोडून जायचं होतं. तर ती वेळ आठवते मला की मला अजिबात जायचं नव्हतं हॉस्टेलला, कारण खूपच लहान होते. तो क्षण मला आठवतो की नाही जायचंय मला. मी जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत दोघे पण, तोपर्यंत आम्हाला बरोबर राहायचं आहे. म्हणजे लोकांनाही असं वाटायचं की इतकं प्रेम आम्ही कुणामध्येच नाही बघितलं. इव्हन माझ्या 3 बहिणी आहेत, त्यांनाही असंच अजूनही वाटतं की तू बाबा गेल्यानंतर जिवंत कशी आहेस, कारण तू माझा प्रत्येक क्षण. मी जरी हॉस्टेलला राहिले, त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाले, जवळपास सगळी वर्ष माझी बाहेरच गेली, तरी पण मोबाईल जेव्हा आले आहेत तेव्हापासून मी त्यांच्याशी रोज 3-4 वेळा बोलायचे, की लोकांना वाटेल की बॉयफ्रेंड बरोबर बोलते की काय. माझ्याबरोबर जे शूटिंग करणार आहेत लोक असे काढून घ्यायचे फोन, हॅलो, हा अच्छा बाबा आहेत का, ओके ओके सॉरी. इतकी कनेक्ट मी त्यांना. मला अजून आठवतं की मला तेव्हा सिनेमे फार कळायचे, पण ते ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे त्यांना आवडायचे, रेशमा और शेरा या सिनेमे. त्यांच्यामुळे, त्यांना आवडतात म्हणून मी खूप सिनेमे बघितले. अच्छा. हां, हे काही कळायचं नाही.
फक्त त्यांना आवडतं ना त्यांना कंपनी म्हणून, म्हणजे त्या वयात मला ती समज होती की नाही त्यांना कंपनी द्यायची आहे. जिथे भाषणं असतील तिथे जायचे. आमची शेती होती, द्राक्ष बागायती होती शेती, तर तिथे त्यांच्यासोबत जायचे. दिवस दिवस मी बाहेर असायचे त्यांच्यासोबत. अच्छा, बाबा तुला कधी रागावले? हो, एकदा पण आमची मी खूपच आवडती असल्यामुळे खूप कमी राग खाल्लेला आहे त्यांचा. पण मी माझ्या बाबांचं थोडक्यात सांगेल की ते खूप स्ट्रिक्ट होते सगळ्यांसाठी. इवन आमचा जो राजेवाडीचा बंगलो आहे तिथून कुणी दारू पिणारा माणूस जरी गेला तरी तो शांत होऊन जायचा, कारण पाटीलचा बंगला आहे. कारण खूप स्ट्रिक्ट होते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधले अमरीशपूर, ओके, इतके की ते आले की आम्ही लगेच पुस्तकं वगैरे घेणार, अभ्यास करणार, सगळं बंद. आणि खूप स्ट्रिक्ट होते. पण मला कदाचित तुम्हाला सांगून म्हणा, जे स्ट्रिक्ट लोक असतात म्हणजे मला खूप आवडतात, त्यांच्याशी मी आधी मैत्री करते. मी त्यांना अगदीच लांबून आधी खूप ओरडायचे, तू बिघडलेली आहेस, असंस तसंस, कारण जे मुलं करतात ते सगळं मी करायचे. हा, मी तशीच होते. मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं, त्यामुळे मला असं मुलीसारखं काहीच माझ्यात गुण अजिबातच नव्हते. त्यामुळे ते अजून चिडायचे की कसं होणार तुझं वगैरे. पण मी त्यांच्याशी मैत्री केली आणि त्यांना खूप सांगत गेले की असं असतं तसं असं, मुलींना हे वाटतं, मला असं वाटतं, पण माझं खूप प्रेम तुमच्यावर आहे, पण मला हे करायचंय. बघा, तुम्ही ठरवा. आई बोलायची तुझ्यामुळे, आणि आई बोलायची की तुझ्यामुळे. मला माहितीये की एकांतात किती शिव्या पडतात. म्हटलं असू देत ग, हळूहळू बदलतील. आणि ते बदलले नंतर. म्हणालीस की तुझे बाबा खूप स्ट्रिक्ट होते. खूप स्ट्रिक्ट, सगळे घाबरायचे तुला एकदा. कारण माझ्याहून एक मोठी बहीण आहे, ती हँडिकॅप आहे, तर मी तिचं दप्तर नाही घेतलं म्हणून एकदा फक्त ओरडलेले की असं नाही वागायचं. कारण ते खूपच न्याय देणारे होते. आणि एक अतिशय उत्तम माणूस बोलतात ना, माणुसकी पाळणारा, तर तसे असल्यामुळे त्यांना वाईट वाटलेलं की तुझी सख्खी बहीण आहे. आणि मी अगदीच लहान होते तेव्हा, आणि मला रोज माझ्याच क्लासमध्ये होती ती पहिली ते चौथी पण, तर आणि तिचा दप्तर नव्हता घेतलं की मला कंटाळा आला होता, ताईला सांगा वगैरे असं. तर तेव्हा त्यांनी मला मारलं होतं, तर ते अजून आठवतं की बाबांनी मारलं होतं मला. आणि मग हे असं नाही मागायचं, म्हणजे कोणाला त्रास होईल असं नाही मागायचं, कोणाला उलट नाही बोलायचं, लोकांना मदत करायची. तर तेव्हापासून माझ्या ते स्वभावात आलेलं आहे. अच्छा, बाबांचे हे सगळे गुण तुझ्याकडे आलेले, म्हणजे रागवून का होईना किंवा प्रेमाने का होईना. त्यांचं असं म्हणणं होतं की अतिशय उत्तम माणसाचं उदाहरण म्हणजे सगळ्यात जुनी माणसं जी त्यांच्याकडे काम करणारी आहे ती, आणि माझ्याकडे कैक वर्ष, माझी आता हेअरड्रेसर तुम्ही बघितले असेल, शारदा गेली 11 वर्ष झाली माझ्यासोबत आहे. आणि जे जे माझ्याकडे काम करतात, बॉय पासून माझा स्टाफ, मेकअप दादा, किंवा घरातल्या सुद्धा 3-3 माझ्या मेड्स आहेत, त्याच आहेत. मी कधीच बदललेले. तर मला असं वाटतं की माझा स्वभाव इतका चांगला बनण्याचं कारण माझे वडील. तुला असा एखादा प्रसंग आठवतोय का की मला बाबांनी जवळ घेतलं आणि मला इतकं आवडलं की मी अजूनही विसरू शकले नाही, की त्यांची मिठी माझ्या अजूनही लक्षात आहे? खरं सांगायचं तर मला खूप मिठ्या मारायची सवय आहे. तर मी दिवसातून जेव्हा जेव्हा असेल तेव्हा सारखी 2-3 मिठी मारायचे, कारण सगळे माझा भाऊ घाबरायचा, बहिणी घाबरायच्या, त्यामुळे अजून त्यांना दाखवण्यासाठी मी मिठी मारायचे. अच्छा, हा, तर त्या मिठ्या सगळ्याच खूप लक्षात आहेत. पण मला ती मिठी आठवते, मी हॉस्टेलला होते आणि माझा भाऊ वारला होता 2006 आणि मी जेव्हा घरी गेले होते तर ती मिठी मी त्यांना मारली होती. आणि ती मिठी अजूनही लक्षात आहे की काय फील आम्ही केलं एकमेकांबद्दल. बर, त्यांनी केलेलं असं एखादं कौतुक तुझ्याबद्दल ते लक्षात आहे का की नाही मी हे केलं आणि बाबांनी माझं भरभरून कौतुक केलं आणि ते आजही लक्षात आहे आणि त्याचा उपयोग मला आजही होतो? हो, नेहमीच कौतुक करायचंय. पण आधी सुरुवातीला त्यांना मी खूप बिघडलेली वाटायचे, कारण मी काही घरात काम नाही करायचंय, मला जेवण बनवायला नाही यायचं, मुलींसारखे मी कपडे नाही घालायचे, बाहेर जीन्समध्ये वगैरे. पण नंतर जेव्हा मला पुण्याला ठेवलं तर मी शाळेत पण थोडीफार हुशार होते. मी स्पोर्ट्समध्ये 6वी 7वी नंतर व्हॉलीबॉल खेळायला लागले. आणि सगळ्यात चांगली मुलगी, जे सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचं जे असतं मग त्याचं मला ट्रॉफी वगैरे मिळायची, किंवा खूप शिक्षक लोकांची मी लाडकी असायचे. तर त्या शाळेत हुशार होती? हा, बऱ्यापैकी हुशार होते, फार नव्हते पण बऱ्यापैकी हुशार होते. म्हणजे बाबांना वाटायचं की हा ही हुशार आहे.
ही काहीतरी करेल असं. तर त्यानंतरचं जे कौतुक झालं माझं की नाही ही करेल ते सगळं बरोबर आहे ते लक्षात राहिलं. म्हणजे बाबांना तुझ्यावर विश्वास खूप स्वतःपेक्षा जास्त. अच्छा. म्हणजे सांगते काय त्यांचा माझ्यावरती इतका विश्वास की मरताना सुद्धा मी आयसीयू मध्ये होते तर त्यांना असं होतं की मी एकटा नाही जाणार तू पण चल. म्हणजे माझी कुर्ती होती ती अक्षरशः अशी पकडून ठेवलेली आणि तो शेवटचा त्यांनी श्वास सोडलेला. अच्छा. म्हणजे मला बघत बघतच म्हणजे त्यांना एकटं जायचंच नव्हतं की तू चल आपण दोघे गेलो तर. मी एकटं का जायचं कारण कॅन्सर झालं होतं त्यांना माहिती होतं जाणार आहे. खूपदा मी त्यांना केमोसाठी ॲडमिट करायचे सारखे कधी टाटाला किंवा टाटामधून इंजेक्शन्स घेऊन मी सांगलीला द्यायचे त्यांना. पण जेव्हा शेवटची वेळ होती आणि अगदीच सगळं कोणाला ओळखत नव्हते शेवटपर्यंत शेवटची जी स्टेज असते तेव्हा ते मला ओळखत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तू पण चल माझ्याबरोबर आणि खरं सांगते त्यानंतर मी फक्त एक मला असं वाटतं की मी दगड म्हणून जगले. सवय झाली होती ना बाबांची खूप सवय झाली होती. बरं तू मला आत्ता म्हणालीस की तुझे बाबा खूप स्ट्रिक्ट होते मग तू या फील्डमध्ये येताना बाबांची काही रिॲक्शन होती किंवा बाबांची मदत झाली की बाबांनी अपोज केलं तुला? मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं मला स्पोर्ट्समध्ये काहीतरी करायचं होतं हे सगळं त्यांना माहिती होतं. पण मला मी आमच्या शाळेत डान्स करायचे कॉलेजला गेल्यावर कॉलेजमध्ये सुद्धा मला सगळीकडे बक्षीसच मिळायची डान्सची वगैरे मी कुठेही शिकले नाही तरीही. पण एवढं मात्र लपवून ठेवलं होतं की मी डान्स चांगली करते मला सगळे बोलतात तू खूप छान दिसतेस शाळेत सुद्धा. म्हणजे बाबांना आवडत नव्हतं का? नाही पण मला असं माहिती नाही की स्वतःच कौतुक असं उगीच. ओके. कारण तेवढं आमचं नातं होतं की मी सगळ्या गोष्टी सांगेन पण मी खूप छान दिसते असं सगळेच कॉलेज शाळेत बोलतायत मुली पण मॅडम पण हे सगळं मी नाही सांगायचे. एकांकिका करायचे नाटकात तिथे कामं करायचे तर मला सगळ्यांपेक्षा सगळेच बोलायच्या अगं तू वेगळी दिसते स्टेजवर गेलीस ना तू काहीतरी वेगळी दिसतेस. तर हे कधी मी बाबांशी शेअर नाही केलं कारण मला असं वाटायचं की नाही मला इन्स्पेक्टर व्हायचं आहे तर मला कुठेही इकडे तिकडे फोकस करायचं नाही आहे. हा फोकस करायचं आहे. पण नंतर हळूहळू कॉलेजला गेले मग अशा काही घटना घडल्या की मी मॉडेलिंग करायला लागले खूप साऱ्या ॲड्स केल्या विप्रो स्विच बोर्ड्स अल्फा गॅस वॉटर हीटर्स तथाच तू पुण्यातलं सारी ती अमृता खानविलकर आणि मी केली होती एकाच वर्षी. तर आमच्या दोघांचे खूप सारे होर्डिंग्स लागले होते. तर मग हळूहळू वाटायला लागले की नाही मी बरी दिसते तर मी करायला हवं. मग नाटकात कामं करायला लागले विजय जोशी राजकुबीर तिथल्याच पुण्यातल्या नाटकांमध्ये. मग हळूहळू ब्रेक मिळाला सिनेमा केला तरी माझ्या बाबांना माहिती नव्हतं की त्यांना मी जॉब करत करत करायला लागले कारण माझं शिक्षण एकतर आम्ही अगदीच छोट्या गावात असल्यामुळे आमच्याकडे असं होतं की 12वी झाली की मुलींचं लग्न करा. म्हणजे माझ्या बहिणीचं तर 9वी 10वीलाच लग्न झालं होतं अगदीच लहान वयात 20-21 वर्षांची असताना. पण मी हा स्टँड घेतलेला की नाही मला शिकायचं आहे आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून मी त्यांना सांगितलेलं की भले तुम्ही मला पैसे देऊ नका असं नाही की आपल्याकडे नाही आहे पण मला स्वतःची परीक्षा घेऊ द्या जेव्हा माझ्याकडे नसतील तेव्हा मी तुम्हाला स्वतःहून सांगेन की माझ्याकडे पैसे नाही आहेत मला माझी ॲडमिशन करण्यासाठी तुम्ही पैसे द्या. पण मला मी माझं ॲडमिशन फर्स्ट इयरनंतरचं मी पुणे सातारा रोडवरती भापकर पेट्रोल पंप आहे तिथे जॉब करू. मी जेव्हा फर्स्ट इयरला होते तेव्हा 10th क्लासेस घ्यायचे मॅथ्सचं. मॅथ्स बऱ्यापैकी माझं चांगलं होतं तर मी लहान मुलांना शिकवायचे. तर असं करत मला 7-1 हजार मिळायचे. अकाउंटंट फूड वर्ल्ड आहे कर्वेनगरला तिथलं अकाउंट बघायचे. तर असं करत मला 7.5-8 हजार मिळायचे तर माझं ॲडमिशन व्हायचं माझं राहण्याचा खर्च निघायचा. मी पेईंग गेस्ट राहत होते डहाणूकर च्या समोर हॅपी कॉलनी आहे कोथरूडला तिथे. तर मग मला ते तेव्हापासूनच 20-21 वर्षांची असल्यापासूनच मी इंडिपेंडेंट झाले स्वतःचा खर्च स्वतः करायला लागले. ॲडमिशन्सपासून शिक्षणसुद्धा स्वतःच्या MCOMसुद्धा मी माझ्या ह्याच्यावरती केलेलं आहे. आणि मग मी पैसे पाठवायचे वगैरे. आणि आटपाडी भाग हा तुम्ही बघाल तर खूप दुष्काळी भाग आहे त्यामुळे आमची जरी शेती असली तरी खूपच तिकडे नुकसान व्हायचं सगळ्याच शेतकऱ्यांचं. पैसे नसायचे बरेच प्रॉब्लेम्स असायचे. मग मला लहानपणापासून खूप माझ्या बाबांनी कर्जबिर्ज काढून मला शिकायला ठेवलं. हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं कारण अगदीच माझ्या तालुका लेवलपर्यंत तोपर्यंत तरी कुणी आपल्या मुलीला पुण्यासारख्या ठिकाणी तेही हुजूर बागेत
हॉस्टेलला इतकं डेअरिंग कोणीच केलं नव्हतं. तर बाबांनी ते पहिलं केलं, मला हॉस्टेलला ठेवलं आणि त्यानंतर मग तिथे सुरुवात झाली की मुलींना हॉस्टेलला ठेवा. ओके. हा, मग आता सगळे बोलतात आम्हाला सिया सारखं बनायचं, अरे ती पाटलाची मुलगी नाही का, तसं बनायचं. आणि तुझ्या बाबाला खूप ते बरं वाटलं. खूप खूप बरं. आणि सगळ्यांनाच असं हो हो हो. आणि मोठे मोठे तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली मेहनत, बाबांनीही घेतली तसं तूही ते पाळलंस की नाही मी माझ्या पायावर उभी राहीन. हा, तर मग तो इतका विश्वास आला होता. मग चार पैसे मिळाल्यानंतर मी फोटोशूट केलं पुण्यात. अभिराम टिळक यांच्याकडे माझं पहिलं फोटोशूट होतं. ते फोटोज लोकांना खूप आवडले. इंडस्ट्रीमध्ये काही कामं मिळाली, एकाच वेळी तीन तीन चार चार सिनेमे मिळाले. आणि जेव्हा माझा यशवंत भालकर सरांचा सिनेमा चल गंमत करू रिलीज झाला सगळ्या थिएटर्समध्ये, तेव्हा पेपरमध्ये माझ्या बाबांनी अरे ही तर माझी मुलगी आहे, तेव्हा कळलं. तेव्हा ते बिलकुल रागवले नाहीत, उलट त्यांनी थिएटर बुक केलं जवळची दोन चार आणि सगळ्यांना गावातल्यांना तालुका लेवलला सगळ्यांना सिनेमा फ्रीमध्ये दाखवला आणि खूप कौतुक केलं. आणि नेहमी मला असं वाटतं की ते माझे बाबा असण्यापेक्षा आम्ही नेहमी असं बघायचं की मी त्यांची बाबा आहे. कारण आमच्यात असं झालं होतं की माझे आजोबा वारल्यानंतर काही दिवसातच माझा जन्म झाला होता. आणि माझे आजोबा तर बाबांहून स्ट्रिक्ट होते आणि त्यांचं नाव होतं, तर त्यांना माझ्यात बाबा दिसायचे असं ते नंतर नंतर बोलायचे की तू सेम बाबांसारखी आहेस, त्यांच्या बाबांसारखी, त्यांच्या बाबांसारखी. तुला बाबांनी दिलेली एखादी भेटवस्तू तुझ्या लक्षात आहे किंवा तू जपून ठेवली आहेस? हो, मी आठवीत असताना त्यांनी मला एक वॉच दिलं होतं, ते मी जपून ठेवले आजही, कारण मला ते खूप आवडायचं माहित नाही का. आणि कदाचित मी आठवीपासूनच. पण ते गिफ्ट का दिलं होतं तुला त्यांनी? कारण ना मी माझ्या ज्या हॉस्टेलच्या मैत्रिणी आहेत, तर मी नेहमी माझ्या मैत्रिणी प्राची मुजुमदार म्हणून माझी एक मैत्रीण होती, तर तिचं नेहमी घालायचंय. त्यांना तर बोलायचं की हे कोणी दिलं, माझी रूममेट आहे ना तिचं आहे. तर त्यांना कळलं होतं की तिला वॉच घालायला आवडतं, दुसरं काही तिने घालत, गळ्यात नाही, कानात नाही, काही काही बांगड्या मी घालायचं नाही वगैरे, बहीणजणं नाही घालायचं जे की पूर्वी खूप मुली घालायच्या. पण मला वॉच खूप घालायला आवडायचं, तर त्यांनी मला दिलेलं करायचं. तू कुठलाही सल्ला तुझ्याकडनं घ्यायचे, तर तुला आजही असं वाटतं का की ही गोष्ट मी बाबांना सुचवायला पाहिजे होती, त्यांनी काहीतरी फायदा झाला असता किंवा कशातरी त्यांच्या बाबतीत, किंवा ही गोष्ट मी सुचवली असती मी राहील सुचवायची, काश मी असं सांगितलं असतं. तर जेव्हा त्यांना कॅन्सर झाला तेव्हा मला असं वाटलं की मी स्ट्रिक्टली त्यांना वॉर्न करायला पाहिजे होतं की तुम्ही सिगरेट सोडा, ते खूप सिगरेट प्यायचे. म्हणून त्यांना लंग्स कॅन्सर झाला होता. मग मला खूप रिग्रेट झालं की मी का नाही सांगितलं, माझ्या हातात होतं, माझं सगळं ऐकत होते ते. पण कदाचित मी इतकी लांब होते पुण्यात किंवा मुंबईला, तेव्हा तर मुंबईत होते जेव्हा वारले तेव्हा. माझी झीवरती सिरियल चालू होती वारस ॲज अ लीड, तर त्यामुळे मी त्याच्यात बिझी होते. पण तेव्हा असं वाटलं मनापासून की मी का नाही सांगितलं, मी सांगायचे पण अगदीच. आणि माझा स्वभाव कसा आहे की कुणीही चुकत असेल तर एकदा दोनदा आपणच सांगतो, पण मी भांडण करून किंवा मोठ्या आवाजात आजपर्यंत मी कुणाशी नाही भांडलं, एकदा दोनदा सांगते. नंतर असं वाटतं की नाही ते तेवढे मोठे आहेत ना वयाने, कुठलाही मित्र मैत्रीण किंवा घरातलं कुठलंही नातं त्यांना कळतं ना, तेही तेवढीच दुनिया बघितली, त्यांना कळत असेल त्यांच्यासाठी चांगलं काय वाईट काय. तर मग मी पण मी मला आठवत नाही मी कुणाशी भांडली आहे, मोठ्याने ओरडून बोलली आहे, माझ्या स्टाफ बरोबर सुद्धा, माझ्या मेट्स कधीच नाही. त्यामुळे माझा तो स्वभाव कदाचित नडला माझ्यासाठी. मी ओरडून सांगायला पाहिजे होते की नाही आजपासून तुम्ही सिगरेट प्यायची नाही, तर कदाचित ते अजून पुढचे 10 वर्ष जिवंत असते. खूप इमोशनल झाली तर आपण एक छान गेम खेळूया. म्हणजे आपण जरा वातावरण हलकं फुलवू. बाबांविषयीच, बाबांचा आवडता पदार्थ? बाबांना तिखट सगळेच पदार्थ आवडतात, भाकरी ज्वारीची. अच्छा. आणि पिठलं. ओके. बाबांचं आवडतं पिठलं म्हणजे हिंदी लोकांना कळणार नाही, बेसन. ओके. बाबांचं आवडतं पुस्तक? पु ल देशपांडेची सगळी, बपू काळेंची सगळी. अच्छा.
त्यांच्यामध्ये ना माझ्यासारखाच मी जरी सिरियस असेल तरी आणि मी लिब्रन आहे त्यामुळे माझं पर्टिक्युलर सगळं ह्या या वेळेत हे असं असं झालंच पाहिजे असं नेहमीच असतं. पण त्यांच्यामध्येही एक त्यांचं कॉमिक टायमिंग खूप सही होतं, कॉमेडी करायचं ते सही, तर तो गुण पण माझ्यात आलेला आहे. तर त्यामुळे त्यांना कॉमेडी पुस्तकं सगळी आवडायची, बप्पू काळे वगैरे पुस्तकं वाचायचे ते. आवडतं ठिकाण बाबांचं? हो बाबा, मला मी नेहमी विचारलं ना त्यांना तुम्हाला काय आवडतं, तू जिथे असते ना तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आणि ते ठिकाण मला आवडतं. क्या बात है, असं ते मला बोलायचं खुश करण्यासाठी. पण राजेवाडी असेल, कारण त्यांना गाव सोडून यायचं नव्हतं, पुण्यात मी घर घेतलं पुण्यात शिफ्ट व्हा सगळे असं मी आईबाबांना बोलायचे, नाही व्हायचे. मुंबईत घर घेतलं, मुंबईत या माझ्याकडे, त्यांना एक दोन दिवस राहायचे आणि कदाचित इतकी सवय झालेली असते त्यांना गावची तर राजेवाडी. मग तुझ्या बाबांचा आवडता सिनेमा? सिनेमा खूप आहेत, एक असा नाही तरी पण वगैरे. रेखा त्यांना रेखा पण खूप आवडायची. त्यानंतर एक शेरणी सिनेमा होता श्रीदेवीचा, तर तो सिनेमा आम्ही एकत्र बघितला, खूप जुना सिनेमा. तर त्यांना असं वाटायचं की तू असं पण एकदम शेरणी सारखी. अच्छा बरं, मग आवडती अभिनेत्री तू आत्ताच म्हणाली रेखा, पण माझी नाही बाबांची श्रीदेवी आणि रेखा. अच्छा, आणि आवडता अभिनेता? अमिताभजी. आवडता रंग? व्हाईट, व्हाईट कलर मलाही आणि त्यांना. अच्छा अच्छा अच्छा, पांढरा. आणि सिनेमे खूप पाहायचे ना ते खूप आम्ही दोघं, त्यामुळे मग त्यांचं आवडतं गाणं खूप म्हणजे खूप सारी आहेत. त्यातल्या त्यात जीवन के दिन छोटे सही हम है बड़े दिलवाले, हे एक आता आठवत नाही आहेत लिरिक्स, पण हे गाणं त्यांना आवडायचं. त्यांचा आवडता छंद? त्यांना गप्पा मारायला खूप आवडायच्या. हा, कारण घरात असं कधीच नाही झालं की जो गावाकडे आमचा बंगलो होता आणि तिथे कट्टा असतो तो रिकामा आहे असं कधीच नव्हतं. अच्छा, नेहमी गांधी टोपी मधली मला खूप सारी माणसं दिसायची व्हाईट कपड्यांमध्ये, आणि तो मला पार बोलायचा आम्ही त्याला. तिथे 20-25 माणसं नेहमीच असायची, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे ते आणि गप्पा मारायचे ते सगळ्यांशी, कधीच ते एकटे राहत नसायचे. तुला आता असं कधी वाटतं का की ह्या गोष्टीसाठी मी बाबांची माफी मागायला पाहिजे होती की मागितली असती तर बरं झालं असतं? हो, मी सेकंड इयर करत पण अजून काय काय करत होते, MPSC च्या एक्झाम्स वगैरे देत होते, जॉब करत होते जसं सांगितलं, तर मला KT लागली होती सेकंड इयरला. अजूनही त्यांना माहिती नाही आहे की माझा एक कॉस्टिंग विषय गेला होता आणि मी त्यांना सांगितलं नाही, पण मी तो क्लिअर केला TY ला. अच्छा, ते घरात कुणालाच नाही माहिती, आय एम सो सॉरी. आता माझ्या बहिणींना बोलते मी, त्यांनाही मी कोणालाच नाही सांगितलं. बाबांचं जर तुला एका शब्दात वर्णन करायचं असेल तर कोणत्या शब्दात करशील? सुपर हिरो. वाव, का? कारण माझ्यासाठी ते हिरो होते आणि आजपर्यंत मला इतकं कुणीच नाही आवडलं इतके ते आवडायचे, आणि सगळ्या प्रॉब्लेम्सची उत्तरं त्यांच्याकडे असायची. आयुष्यात त्यांना असं कधीच नाही वाटलं, मला नेगेटिव्हिटी त्यांच्याकडून कधी जाणवली नाही, नेहमी पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. आणि खूप गोड माणूस, की असावं तर असं असावं, म्हणजे माझ्यासाठी मला अमिताभजी खूप आवडतात. तसेच ते होते की कम्प्लीट मॅन. ओके, कम्प्लीट मॅन. तुझं बाबांवर खूप प्रेम होतं, म्हणजे मी तुझ्याशी बोलते म्हणून जेव्हा तुम्ही मला विचारलं माझे बाबा करायचे आहे, तर आता मी 20 तारखेपासून मी भोरला शूटिंगला सांगते, तर त्याच्या आधी झालं तर बरं होईल. कारण खूप मोठी संधी आहे आईबद्दल सगळेच, आई सुद्धा तितकीच मला जवळची होती, पण बाबा म्हणजे माझा श्वास. आणि सगळ्यात महत्वाचं, आई पण जेव्हा गेली आणि बाबाही गेले ICU मध्ये, दोघांच्या वेळेस मीच होते. माझी लक्ष्मी सिरियल हिंदी चालू होती ऍज अ लीड, तेव्हा माझी आई वारली. मी ब्रेक घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि काही झालं नव्हतं, तिला ICU मध्ये ठेवलं होतं, लंग्स इंजरी झालं असं म्हणाले डॉक्टर. आणि तीही माझ्याकडे बघत श्वास कमी होत तीही गेली. पण तेव्हा ना मी दोघे गेले तेव्हाही रडले नाही, मी अशीच झाले फक्त एकदम
की काय करू मी आता असं होतं. तर ते खूप कठीण पण तू खरंच खूप ब्रेव्ह आहेस खूप. हा आणि हे सगळं मागे विश्वास हो. आणि मला असं वाटतं की ते गॉड गिफ्ट आहे किंवा विल पॉवर वरती तुम्ही सगळं काही ठीक करू शकता. नाहीतर माझ्यासारखी मुलगी भाऊ गेल्यानंतर आई गेल्यानंतर वडील गेल्यानंतर आणि सगळे जे माझ्या जवळपासचे जे चांगले फ्रेंड्स आहेत याही फील्डमधले ते बोलतात ग्रेट आहेस, हॅट्स ऑफ टू यू, कारण तू एवढं सगळं होऊन सुद्धा तू उभी आहेस. बाबा गेल्यानंतर मला आठवतं मी अरुणा इराणी प्रोडक्शन हाऊसची बोल बेबी बोल सिनेमा करत होते, मकरंद अनासपुरे होते त्यात, अनिकेत विश्वासराव. तर माझ्यामुळे तो सिनेमा 3 महिने पोस्टपोन होत होता. मी नेहमी त्यांना सांगत होते की तुम्ही दुसरी हिरोईन घ्या आणि सिनेमा करा, पण बलराज इराणी आणि अरुणाता इराणी त्यांना मीच सिनेमा थांबले होते की तू असेल तरच हा सिनेमा होईल. आणि मी आधीच इतके पैसे घेतलेले केमोसाठी किंवा कशासाठी की मला ते नाही म्हणता येत नव्हतं. बाबा गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी पूजा असते तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार की जी आपण आस्तिया गोळा करतो तेव्हा एक कावळा की मला जलेबी स्वतःला खूप आवडते तर ज्यांना ती प्लेट ठेवलेली असते त्या कावळ्याने ती जलेबी उचलली. आता हा इंटरव्ह्यू सगळे माझे गावातले बघतील तालुका प्लेस वाले, कारण खूप लोक आले होते. ती जलेबी माझ्या खांद्यावर टाकली तो कावळा, त्याचं मला इथे निशाणी लागलेली गाव आणि तो निघून गेला. आणि मी त्यांच्या त्या अस्थिया उचलल्या पंढरपूरला वाहिल्या आणि तिथूनच मी घरी आले. मला खूप मोठा माझ्या काळजावरती दगड ठेवून आईला कसं सोडून येऊ इथे इथे, तरी पण मी तिला तिथे सोडलं. ऑल द वे मुंबईला ट्रॅव्हल केलं आणि रात्रभर मी माझी ती एक बोल बेबी बोल मधली लावणी आहे बोला दाजीबा आणि ती लावणी शूट केली रात्रभर. तुझ्यातही आणि तुझ्या बाबांमध्ये सुद्धा जनरेशन गॅप होता तरीही पण तुम्ही ते कोपअप केलं. कोपअप केलं एक्झॅक्टली. मग मला म्हणजे मला असं वाटतं की तू प्रेक्षकांना सांग की बाबा म्हणजे नेमकं काय. बाबा जन्मापासून ते मरणापर्यंत कधीच न बदलणारं प्रेम हे आपल्या बाबांचं असतं. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलत असतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी दृष्टीस तेज नजर देणार, आकाशात उंच भरारी मारण्यासाठी पंखांना बळ देणार, आयुष्यातले कच्चे दुवे पक्के बनवण्यासाठी जो खपतो, भरकटलेल्या जगात वाट दाखवणारा, सूर्याने जरी साथ सोडली ना चंद्र बनून प्रकाश देणारा, असा हा असतो आपला बाप, आपला बाबा. त्याची कधीही साथ सोडू नका आणि त्याला कधीही विसरू नका.